निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गाण्याच्या टीझरमधील भवानी आणि हिंदू हा शब्द वगळण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अंबादास दानवे यांनी आता हे गाणं प्रत्येक ठिकाणी मोठ्या जोरात वाजवल्या जाणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. एकीकडे अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे राम मंदिरावर इलेक्शन लढत आहे, अयोध्येमध्ये मोफत दर्शन देऊ अशा घोषणा करीत आहे. मात्र निवडणूक आयोग फक्त विरोधी पक्षाकडेच पाहत आहे, त्यामुळे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीचा चमचेगिरी करणारा आयोग झाला आहे असं वक्तव्य आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. काल खामगावच्या सभेतही सांगितलं, आम्ही सगळ्यांनी आता उलट्या जोरात ट्विटरवर आमच्या सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे, आमच्या जाहीर कार्यक्रमात वाजवतोय. मोदी बजरंगबली की जय म्हणून मतदान करा म्हणतात ते चालतं, अमित शहा आम्हाला मतदान केलं तर श्रीरामाची यात्रा करू हे चालतं, आणि या महाराष्ट्राचं जे कुलदैव ते जर जय भवानी चालत नसेल तर मला असं वाटतं या देशाचं दुर्दैव आहे. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीची चमचेगिरी करणारा आयोग झालेला आहे अशा प्रकारची स्थिती आहे. हे सत्य आहे. त्याच्या आधीसुद्धा एकनाथ शिंदे साहेबांना उद्धवजी ठाकरे साहेबांनी बोलवून घेतलं होतं, मात्र त्याची तारीख 20 मे किंवा त्याच्या आधीची आजूबाजूची 20 एप्रिल वगैरे त्याच्या आजूबाजूची असू शकते. आणि त्या या सगळ्या गोष्टी उद्धवजी ठाकरे साहेब त्यांना बोलले होते की आम्ही असं असं ऐकतोय, त्यांनी त्याला नकार दिला होता. मी कशी शिवसेना सोडेल असंही म्हटलं होतं आणि नंतर असंही म्हटलं होतं की मी काही करू शकत नाही, मला भारतीय जनता पार्टीनं पूर्णपणे आवळून ठेवलेलं आहे, नाही तर मला जेलमध्ये टाकतील, मला जेलमध्ये काही जायचं नाही आहे अशा प्रकारची सुद्धा भूमिका त्यांनी मांडलेली. पण असंही म्हणाले होते ना की हो तुम्ही मुख्यमंत्री हो मी हे तर आधीच म्हटले होते ना, आधी त्यांचं नाव पक्षाच्या ह्याच्यात त्यांचं नाव आधी फार आधीपासूनच पहिल्या वर्षानंतर 2.5 वर्षानंतर ज्यावेळेस हे सगळे जेव्हा उद्धव ठाकरेंनी ऐकलं की फुटणार आहे लोक निघून जाणार आहेत त्यावेळेस मला असं माहिती नाही म्हटले होते का नाही म्हटले, परंतु बाबा आपण ठीक आहे काही वेळा दिवसांनी आपण सगळे एकत्र बसू, सगळ्या महाविकास आघाडी चर्चा करू, आणि मला तर काही त्याची फार इच्छा नाही आहे, तुम्हाला मी करू शकतो अशा प्रकारचं ते बोलले असावे असं मी कानावर ऐकलेलं आहे. परंतु तुम्ही वापस या, सगळ्यांनी एकत्र बसा, मला कारण मला एकट्या निर्णय नाही घेता येणार असं बोलले असतील साहेब.